अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे वरिष्ठांच्या आदेशानुसार पहूर पोलीस स्टेशनच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने पहूर येथील अतिसंवेदनशील भागांमधून पथसंचलन करण्यात आले। SRP रॅपिड ॲक्शन फोर्स, होमगार्ड पथक, जळगाव मुख्यालयाचा ट्रॅकिंग फोर्स आणि पहूर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते। हनुमान जयंतीची मिरवणूक शांततेच्या मार्गाने काढावी, कोणीही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, कोणी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे। आज रोजी हनुमान जन्मोत्सव असल्याने पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार SRP, RCP, होमगार्ड, मुख्यालयाचा ट्रॅकिंग फोर्स अशा तुकड्या दाखल झालेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला या मनुष्यबळाच्या माध्यमातून आज रोजी पहूर गावामध्ये संवेदनशील भाग, मिश्र भाग तसेच मिरवणुकीच्या मार्गावर या संपूर्ण पथकाचे, मनुष्यबळाचे आम्ही पथसंचलन केलेले आहे। मी आपल्या या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना, सर्व मिरवणुकीतील सर्व स्वयंसेवकांना जाहीर आवाहन इच्छित करतो की आपण शांततेच्या मार्गाने मिरवणूक करावी, कोणत्याही आपल्याला किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी। जर कुणी यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला किंवा कुणी अनुचित प्रकार घडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जबरदस्त कठोर कारवाई होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।